तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 5व्या मजल्यावरून जाळीवर उतरून आत्मदहनाचा प्रयत्न केला. धनाजी गेंबा धुमाळ वय 77 असे शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. काही कर्मचाऱ्यांनी त्यांना यावेळी बाहेर खेचून प्रसंग टाळला. दरम्यान या प्रकरणी बर्ड गार्डन पोलिसांनी धुमाळ यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1958 साली धरणासाठी धनाजी धुमाळ या शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यात आली होती. दौंड तालुक्यातील सोनवडी या गावी त्यांचे 1961 साली पुनर्वसन करण्यात आले. त्यांना निवासासाठी देण्यात आलेले भूखंड आज गायत 29 धरणग्रस्तांसोबत त्यांच्या नावावर झाले नाही. धरणग्रस्ताच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवण्यासाठी धुमाळ 30 वर्षापासून प्रयत्न करत आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील आवश्यक कारवाई होत नसल्यामुळे धुमाळ उद्विग्न झाले होते. या प्रकरणातील 29 धरणग्रस्तांपैकी 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी किती वर्ष लागणार हे काम होण्याला असा प्रश्न उपस्थित होत आहे. धुमाळ यांची बातमी समजताच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख अनिल चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी प्रमुख अभिमन्यू शेलार, महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख सीमा नरोडे, जिल्हा अध्यक्ष शरद गद्रे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रांजणे, बाबा पडवळ, निखिल सेवेकरी, योगेश गायकवाड, पंकज गायकवाड, हमीद सय्यद आदी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. अध्यक्ष व इतर कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले. जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याने दौंड तहसीलदारांना फोन करून उद्या सर्व दप्तर व संबंधित कर्मचाऱ्यांसह पुणे पुनर्वसन कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले.